आणि योग्य ती चौकट योग्य त्या संख्येत जवळची चौकट ती आपण त्याला रंगवणार आहोत. तर बघा आपण सर्वात पहिल्यांदा एक वस्तू मोजूया. चला मुलांना बघा आता आपण एक वस्तू मोजतो. ही काय माहिती का? पेन्सिल. तुम्ही लिहिता की नाही आली? आता या वस्तूंमध्ये अशा पेन्सिली वेगवेगळ्या रंगाच्या किती आहेत ते मी मोजणार आहे. बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. किती पेन्सिली आहेत त्या? दहा. तर मी काय करणार आहे आता पेन्सिली समोरचा एक कप्पा. बघा हा पेन्सिली समोरचा कप्पा आहे. तर आपल्या पेन्सिली किती भरल्या होत्या सगळ्या? दहा. तर मग मी दहा पेन्सिली दहाचा कप्पा रंगवणार आहे. बघा पेन्सिली दहा आहे म्हणून पेन्सिली समोरचा दहाचा कप्पा आपण रंगूया. बघा हा गुलाबी रंग आहे. छान दिसतोय की नाही? ही रांगोळी बरं का? आणि असाच भाग तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे. तो तुम्ही तुमच्या रंगाने रंगवणार आहात. बघा पेन्सिली दहा होत्या म्हणून आपण दहाच्या समोरचा कप्पा रंगवला. आता मी पुढे मोजत आहे इंजेक्शन. मग आपण इंजेक्शन मोजूया. हे डॉक्टर देतो की नाही तुम्हाला असं इंजेक्शन? तुम्ही घाबरता बघा. तर आपण इंजेक्शन मोजूया. बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. किती इंजेक्शन आहे? नऊ. तर मग आपण इंजेक्शनच्या समोरचा नऊचा कप्पा शोधूया. बघा ते आहे इंजेक्शनचा कप्पा आणि नऊ आला इथं. बरोबर इथं आलं बरं का इंजेक्शनच्या समोरचा कप्पा नऊचा. तर आपण त्याला पिवळा रंग देऊया. बघा हा पण छान दिसतोय. काय म्हणताय तुम्ही या रंगाला? येलो म्हणता की नाही? हा येलो कलर आहे रांगोळीला. तो आपण रंगवला. बघा आता आपण काय करूया? पुढची वस्तू म्हणूया. चला आता आपण काय करणार आहोत बरं का वेळांनो? आपण स्टेथोस्कोप मोजणार आहोत. बघा हा हा आहे स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप म्हणजे डॉक्टर आपल्याला तपासतात की नाही, तो आहे स्टेथोस्कोप. मग आपण या सगळ्या वस्तूंमध्ये आपल्याला एकच स्टेथोस्कोप दिसतो. किती दिसतात? एक. मग हा सर स्टेथोस्कोप इथे बघा. हा आहे स्टेथोस्कोपचा कप्पा. आता हे आहे त्याच्यामध्ये या चौकटीमध्ये एकच स्टेथोस्कोप आहे. मग मी काय करणार आहे? एकच रंगवणार आहे स्टेथोस्कोपची. पुढे बघा हा आहे स्टेथोस्कोपचा कप्पा आणि ही आहे एकची चौकट. मग आपल्याला एकच स्टेथोस्कोप आहे म्हणून आपण एकच्या चौकटीला स्टेथोस्कोपच्या समोर रंग देणार आहोत. बघा ही आहे ब्लू कलरची रांगोळी. कोणत्या कलरची आहे? ब्लू. पहा झाला आता आपला रंग द्यायचा. आता आपण काय करूया? स्क्रू ड्रायव्हर मोजूया. स्क्रूड्रायव्हर किती आहे बघा. हा आहे एक. त्याच्यानंतर बघा हा आहे दुसरा. आपल्याकडे दोन स्क्रू ड्रायव्हर. किती आहे? दोन. मग आपण काय करूया? स्क्रू ड्रायव्हरचा कप्पा कोणता आहे बघा. हा हा स्क्रू ड्रायव्हरचा कप्पा आणि दोनचा कप्पा कोणता आहे? हा. मग आपण हा कप्पा रंगवणार. तर आपण घेऊया हा रंग. बघा आपण बरोबर दोनचा कप्पा रंगवणार आहे स्क्रू ड्रायव्हरच्या पुढचा. हा कोणता रंग आहे ओळखा बरं? ऑरेंज कलर. आपण याला केशरी रंग म्हणतो. बघा आता आपण पुढची वस्तू मोजूया. हे आहे बघा पाकिट. हे पाकिट आहे. तर अशी किती पाकिट आहे आपण ती मोजणार आहोत. बघा मोजूया एक दोन त्याच्यानंतर हे आहे तीन आणि हे आहे चार. एक दोन तीन आणि चार. तर पाकिटाचा जो कप्पा आहे हा
त्याच्या पुढे आपण चारची चौकट शोधूया. मग ही आली चारची चौकट आणि हे आलं आपलं पाकिटाच. तर आपण त्याला रंग देऊया. हाय बघ ग्रीन कलर बघा, 1 2 3 4 चारचा पप्पा घ्यायचा पाकिटा समोरचा. आहे ग्रीन कलर. कोणता आहे? ग्रीन. आणि अशा प्रकारे काय करायचं बाळांनो, आपण प्रत्येक वस्तू त्या मोजायच्या आणि त्या वस्तूच्या समोरच्या चौकटी बरोबर त्या अंकासमोरची चौकट आपल्याला रंगवायची. तर असाच स्वाध्याय तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये आहे. तर तो तुम्ही तुमच्या आवडत्या रंगाने रंगवायचा आणि वस्तू व्यवस्थित मोजायच्या.